हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करून ती मेंटेन करण्यासाठी मदत करणारी तुमची हक्काची मैत्री आज आपण घरातले वास्तुदोष कसे ओळखायचे कुठल्या भागामध्ये वास्तुदोष आहे हे ओळखण्यासाठी आज आपण सोळा दिशांची माहिती करून घेणार आहोत जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते वास्तुशास्त्रामध्ये सोळा दिशा असतात आणि त्याचे वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स असतात तर आपल्या लाईफमध्ये कशाची कमी आहे हे बघून त्याप्रमाणे ती दिशा आपल्याला बॅलन्स करता येते साधारणपणे वास्तू कन्सल्टन्सी मी जेव्हा ऑनलाईन करते त्यावेळेला मला मेल येतो किंवा मेसेज येतो तो, तो, तो वाचता वाचताच मला त्या घरामध्ये कुठल्या दिशेला प्रॉब्लेम असेल हे लक्षात येतं ना मी त्या व्यक्तीला बघितलेलं असतं ना घराला पण तरीसुद्धा ह्या दिशांचं नॉलेज असलं की तेवढं आपल्याला वास्तुदोषाची ओळख होते तर आज आपण नॉर्थपासून सुरुवात करून सोळा दिशा बघणार आहोत क्लॉकवाईज आणि त्याचे ॲट्रिब्यूट्स तर नॉर्थ जी दिशा आहे ती दिशा आहे पैशाची ॲपॉर्च्युनिटीजची जर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील किंवा करिअरमध्ये ॲपॉर्च्युनिटीज मिळत नसेल नसतील जॉबमध्ये प्रमोशन मिळत नसेल बिझनेस असेल तर, तर होत नसेल तर नॉर्थ दिशा बॅलन्स करण्याची गरज असते त्याच्यानंतर दुसरी दिशा येते ती नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट ती हेल्थची दिशा आहे घरामध्ये जर सारखे आजार असतील किंवा बरेच होत नसतील ते आजार कितीही प्रयत्न केला तरी तर त्यावेळेला ही नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट ही जी दिशा आहे ती बॅलन्स करण्याची गरज असते त्यानंतर साडेबावीस डिग्रीवरती येते नॉर्थ ईस्ट नॉर्थ ईस्ट ही आपल्या विजन क्लॅरिटीची दिशा आहे आपल्याला जर आपल्या विजनबद्दल क्लॅरिटीज नसेल सतत आपण कन्फ्यूज राहत असू तर ही दिशा बॅलन्स करण्याची गरज असते आणि ह्या दिशेमध्ये जर वॉशरूम येत असेल तर ह्या घरामध्ये कॅन्सरसारखे भयानक रोग आढळतात म्हणजे तिथे नॉर्थवेस्ट नॉर्थ ईस्टला कधीही टॉयलेट असू नये त्यानंतरची दिशा येते ती ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट ही दिशा आहे हॅपीनेसची ह्युमरशी आपल्या घरामध्ये जर आनंदी वातावरणच नसेल किंवा सुख एका दरवाजाने येते आहे आणि दुसऱ्या दरवाजाने लग लगेच निघून जात आहे अशी परिस्थिती जर असेल तर ही ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट ही जी दिशा आहे ती बॅलन्स करण्याची गरज असते त्यानंतर येथे साडेबावीस डिग्रीवरती ईस्ट दिशा पूर्व दिशा जर ही बिघडलेली असेल तर आपलं सोशल लाईफसुद्धा बिघडतं आपल्याला जॉबसाठी किंवा बिझनेससाठी आपलं सोशल लाईफ व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं पण ही दिशा बिघडलेली असेल साधारणपणे साऊथ ईस्टला किचन करण्याचा सल्ला दिला जातो पण ही दिशा थोडीशी इकडे तिकडे होते आणि जो आपला गॅस स्टोव किंवा बर्नर असतो तो नेमका पूर्व दिशेला ठेवला जातो आणि असं झालं तर तिथले सोशल कॉन्टॅक्ट्स त्या माणसांचे नक्की बिघडतात त्याच्यानंतरची जी दिश दिशा आहे ती ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट आहे ह्या दिश ही दिशा जर बिघडलेली असेल तर लाईफ कुठेतरी स्टक झाल्यासारखं वाटतं की आपल्या लाईफमध्ये काही प्रगतीच राहत नाही कुठेच नाही रोजचं तेच रुटीन लाईफ खूप बोरिंग वाटतंय असं जर असेल तर ही दिशा बिघडलेली असते त्यानंतर येते साऊथ ईस्ट साऊथ ईस्ट दिशा जर बिघडलेली असेल तिथे जर वेगळे कलर्स असतील ती फायर एलिमेंटची आहे आणि मुख्यतः तिथे जर निळा किंवा काळा कलर जर येत असेल तर आपल्या घरामध्ये कॅश लिक्विडिटी राहत नाही मला सतत मेसेजेस येत असतात पैशाच्या प्रॉब्लेमबद्दल आणि तो प्रॉब्लेम असतो की उधार दिलेले पैसे परत मिळत नाहीत किंवा बिझनेस असेल तर रिकवरी होत नाही आणि ह्या प्रॉब्लेमसाठी मुख्यत ही जी साऊथ ईस्ट आहे ती बॅलन्स करण्याची खूप गरज असते त्यानंतरची दिशा आहे साऊथ ऑफ साऊथ ईस्ट ही दिशा आहे कॉन्फिडन्सची घरामधल्या लोकांना काहीही करण्याचा जर कॉन्फिडन्स नसेल समाजामध्ये वावरताना जर एक प्रकारची भीती वाटत असेल तर नक्की ह्या दिशेला प्रॉब्लेम आहे त्यानंतर दिशा येते साऊथ दिशा ती दिशा आहे नेम आणि फेमची साधारणपणे पॉलिटिशियन्स सेलिब्रिटीज यांच्या घरामधला हा जो कॉर्नर आहे तो खूप स्ट्रॉंग असण्याची गरज असते त्यानंतरची दिशा आहे ती साऊथ ऑफ साऊथ वेस्ट आणि ही दिशा जी आहे ती साधारणपणे वास्तुशास्त्रामध्ये अनवॉन्टेड गोष्टींची दिशा मानली जाते म्हणजे तिथे डस्टबिन ठेवणे किंवा स्टोरूम करणे किंवा वॉशरूम करणे याचा सल्ला वास्तू कन्सल्टंट देतात पण जर घरामध्ये एखादा आर्टिस्ट असेल आणि या दिशेला जर वॉशरूम वगैरे केलेली असेल तर त्या आर्टिस्टची प्रगती होत नाही कारण इथली देवता गंधर्व देवता आहे त्यामुळे जर घरामध्ये कोणी आर्टिस्ट असेल तर ही दिशा बॅलन्स असावी आणि इथे अनवॉन्टेड स्टफ कधीच ठेवू नये त्यानंतर जी दिशा आहे ती साऊथ वेस्ट आहे साऊथ वेस्ट ही स्टेबिलिटीची दिशा आहे तशीच ती घरातल्या लोकांच्या रिलेशनशिपची पण आहे घरामध्ये सतत भांडणं होत असतील घरामधल्या लोकांचे एकमेकांशी जर पटत नसेल तर साऊथ वेस्ट दिशा नक्कीच बिघडलेली असते आणि जर पत्रिका बघून जर तुम्हाला सांगत असतील की तुमच्या पत्रिक पत्रिकेमध्ये पितृदोष आहे तर त्यावेळेला पण तुमची साऊथ वेस्ट ही दिशा बिघडलेली असते त्यानंतरची दिशा आहे वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट ही एज्युकेशनची दिशा आहे तुमच्या घरामध्ये जर शिकणारी मुलं असतील तर ही दिशा बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे नाहीतर मुलांचं चा करिअर चांगलं होत नाही साधारणपणे मुलं हुशार असतात पण अर्धवट शिक्षण सोडून देतात किंवा खूप हार्डवर्क करतात पण त्यांना म्हणावं तसं यश येत नाही अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स ही दिशा जर खराब असेल तर येतात त्यानंतरची दिशा आहे वेस्ट दिशा वेस्ट दिशा जी आहे ती मॅनिफेस्टेशनची दिशा आहे ती गेन्सची दिशा आहे त्यामुळे ती जर दिशा बॅलन्स नसेल तर आर्थिक अडचणी येतात आणि मॅनिफेस्टेशन होत नाही म्हणजे तुम्ही जे काही ठरवता ती गोष्ट तुम्ही कधीच साध्य करू शकत नाही त्याच्यामध्ये नेहमी अडथळे येत राहतात त्यानंतरची जी दिशा आहे ती आहे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट ही दिशा डिप्रेशनची आहे इथं जर कोणाशी बेडरूम येत असेल बेडरूम म्हणण्यापेक्षा तिथं जर त्या झोनमध्ये जर बेड येत असेल आणि तिथे सतत ए एखादी व्यक्ती काही ना काही कारणाने राहत असेल तर तिथे तिला डिप्रेशन येण्याची शक्यता असते ती, ती मोठ्या प्रमाणामध्ये ती जागा डिप्रेशन देते त्याच्यानंतरची जी जागा आहे ती नॉर्थ वेस्ट आहे नॉर्थ वेस्टमध्ये जर एखादी व्यक्ती अडकली तर तिथे सतत तिचे मूड स्विंग्स असतात ती कधीच स्थिर नसते तिचं माइंड आणि त्यात ती जर न्युम्रोलॉजीप्रमाणे दोन नंबरची असेल तर मून रूल करतो आणि ह्या दोन नंबरच्या लोकांना जर नॉर्थ वेस्टमध्ये ठेवलं तर खूप त्याचे वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतरची जी दिशा आहे ती नॉर्थ ऑफ नॉर्थ वे नॉर्थ वेस्ट आहे ती दिशा आहे आकर्षणाची म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुमचा जर स्वतःचा बिझनेस असेल आणि त्याच्यामध्ये जर प्रगती होत नसेल तर त्याचा जो लोगो आहे तो जर तुम्ही तिथे लावला तर तुमच्या बिझनेसबद्दल लोकांचं आकर्षण वाढतं तर अशा या सोळा दिशा आहेत वास्तुशास्त्रामध्ये आणि त्याच्याप्रमाणे तिथल्या ॲट्रिब्युट्सप्रमाणे जो काही प्रॉब्लेम आहे त्यावरून कुठली दिशा बॅलन्स करायची हे वास्तुशास्त्रामध्ये ठरवलं जातं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका नोटिफिकेशनसाठी आणि वास्तुशास्त्राच्या छोट्या छोट्या टिप्ससाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा थँक्यू